कुंडा वॉर्ड क्रमांक 70 तुर्भे स्टोर येथे महापालिकेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारले आहे। मात्र हे भवन उभारून महापालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तुर्भे स्टोर मनसे विभाग अध्यक्ष चंद्रकांत मंजुळकर यांनी केला आहे। तसेच मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे व शहर सचिव विलास घोणे यांच्या मार्गदर्शनाने चंद्रकांत मंजुळकर यांनी या ठिकाणी व्यायामशाळा व ग्रंथालय सुरू करण्याची मागणी महापालिकेकडे केली होती। या ठिकाणी पूर्वी व्यायामशाळा सुरू करण्यात आली होती, मात्र तीही बंद करण्यात आली असून काही खासगी संस्था आपल्या स्वार्थासाठी महापालिकेची जागा वापरत असून याकडे संबंधित अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत। या ठिकाणी असलेल्या खासगी संस्था हटून त्या ठिकाणी तुर्भे स्टोर मधील नागरिकांसाठी व्यायामशाळा व सार्वजनिक ग्रंथालय सुरू करावे, ज्याचा फायदा येथील सामान्य जनतेला होईल अशी मागणी तुर्भे स्टोर मनसे विभाग अध्यक्ष चंद्रकांत मंजुळकर यांनी केली आहे। आज समस्या तुर्भे स्टोर साठी मी एक विषय घेऊन आले होते। तुर्भे स्टोर येथील टेके रोड या परिस्थिती त्या ठिकाणी सांस्कृतिक भवन उभं केलं गेले होते महानगरपालिकेतर्फे। महानगरपालिका जेव्हा 2010 महानगरपालिकेने निवेदन केलं होतं त्या ठिकाणी सांस्कृतिक भवन उभं करण्यात यावं किंवा स्थानिक कोण विचार केला असेल ते हरकत नाही। 2010 सुरुवातीलाच त्या ठिकाणी जिमशाळा होतं, त्या ठिकाणी जिमशाळा होतं। जिम मला असं होतं सध्या 1 महिना 1 वर्ष त्यानंतर त्या जिमशाळा बंद पडलं, बंद पाडवलं गेलं असेल या कोणी काढलं असेल त्यामध्ये भाग नाही। त्यानंतर आजपासून 2010 ते इमारती उभा केल्या जातं सांस्कृतिक भवनसाठी, म्हणजे स्थानिक रहिवाशांना नागरिकांना त्या इमारती काय तर बेनिफिट भेटल असं ते बांधलं गेले होते। एखादा कुणाचा कार्यक्रम, कोणी एंगेजमेंट, कोणाचा वाढदिवस असेल, कारण साधारण या तुर्भाष्ट परिसरामध्ये 8x10 आमचे घर आहेत। आमचे छोटे छोटे कार्यक्रम आम्ही आमच्या घरात एखादा सेलिब्रेशन वाढदिवस असते त्या वाढदिवस आमचा साजरा होत नाही, त्यासुद्धा ते महानगरपालिका तरुण बांधले गेलं होतं इमारती 2 मजली इमारती आहे। ते इमारती कुठलंही न नागरिकांना बेनिफिट पडलंच नाही आहे, कधी उपयोग ते इमारतीचा उपयोग झाला नाही कधीच ना। आजपर्यंत कुठला कधी मी बघितला गेला तर आजपर्यंत ना कुठला त्यामध्ये एक कुठला कार्यक्रम झाला असेल, आत्ता पण कुणाचा कार्यक्रम त्या परिसरामध्ये झाले नाही आहे त्या इमारतीमध्ये। मला साधारण प्रश्न एवढं विचारायचा महानगरपालिकांना, अगर महानगरपालिकांना संस्थे भवन उभं केलं गेलं होतं कशासाठी उभं केलं होतं, नागरिकसाठी उभं केलं होतं ना, ते त्या इमारती नागरिकांचा बेनिफिटच होत नाही आहे। तुम्ही कुणा संस्थेला दिलंस तर संस्थेने कुणाला दिलं ते मला कल्पना नाही। संस्थेचं नाव दुसरं आहे, पूर्वी 10 वर्षापूर्वी आम्ही त्यांना विचारलं संस्थेला जाऊन, ते आम्हाला सांगितलं बाबा अमुक तुम्ही ह्या दिवसांनी आम्ही अग्रीमेंट केलेले असेल, पूर्वी 10 वर्षापासून त्यांना अग्रीमेंट केलेलं दोन्ही इमारतीचं। आजवरून महानगरपालिकेला ते लोक 800 रुपये प्रति महिना महानगरपालिका भेटतो आहे। त्यांना आम्ही संवाद साधताना जेव्हा आमचे पोरं गेले होते त्या संस्थेकडे, ते लोक आम्हाला एवढं बोलले की 15 ते 20 ते 25 हजारपर्यंत एक इमारतीचा भाडा भेटतात देतात कुणाला। पण आत मला विचारायचं आहे काय महानगरपालिका अधिकाऱ्यांचा त्यांचा किस्सा जातो का पैसे, का स्थानिक कुणाला त्यांचा किस्सा जातो का पैसे। तर आयुक्त साहेबांना माझ्या कळकळ्यांची विनंती आहे, हे जे आत्तापर्यंत जे भाडं घेतलेले आहेत ते इमारतीचं संस्थेचं, हां राहिला विषय एका तुर्भा विष्टमध्ये एक संस्था आला आम्हाला अभिमान आहे। त्या संस्थेचं काम काय असतो, संस्थेमार्फत प्रत्येकाला एखादा कुणाचे त्या संस्थेमध्ये कुणा काय शिकवत असेल, ड्युटी पॉलर शिकवत असेल काय शिकवत असेल, पण ते ड्युटी पॉलर एका संस्थेचा फ्री असतो, पैसे घेत नसतो। पण आमच्या ठिकाणी संस्था आहेत ते पैसे प्रत्येक महिलाचे पैसे घेतात, प्रत्येक महिन्याचं ते महिलांचं 250 रुपये भाडं फीज घेतात, भाडं नाही फीज घेतात त्यांच्याकडनं प्रत्येक महिलाचं। म्हणजे एखादा आम्हाला संस्था आहे, संस्थेमार्फत काय दोष नाही आहे, पण संस्था असेल तर महिला लोकांना ते ड्युटीवर शिकवत असेल एक तर काय शिकवत असेल, पण त्यामध्ये फ्री पाहिजे, पण त्यामध्ये फ्री नाही काय नाही त्यांच्याकडे पैसे घेतात। अजून ते एखादा कुणाला 25-30 40 म्हणजे दोन्ही इमारतीचा 40-50 हजार रुपये भाडा प्रत्येक महिन्याला
देतात तर सुरुवातीपासून मी 2010 ते 2022 आजपर्यंत जे रक्कम लोकांना पुन्हा काय वाढापिसं किसं गेलं असेल का नगरसेवक किसं गेलं ते आम्हाला कल्पना नाही आहे पण याच्यावरती कारवाई करावं। तुर्भे स्टोअर मनसे विभाग अध्यक्ष मंजुळकर यांनी केलेल्या एका मागणीला यश आले असून या ठिकाणी महापालिकेमार्फत ग्रंथालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे। पत्रावर केलो आम्ही या ठिकाणी ग्रंथालय त्या भवनमध्ये ग्रंथालय उभा होण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे। भांगर साहेबांना पत्र दिलेलं आहे सांस्कृतिक सामाजिकासाठी त्यांच्याकडे आम्ही पत्र दिलेलं आहे। त्या पत्रा उद्देश हेच आहे तर लवकरच लवकर त्या ठिकाणी ग्रंथालय उभा व्हायला पाहिजे। सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचं आमचा शहर अध्यक्ष गजानन काळे साहेब व विलास गोणे साहेबांचे मार्गदर्शन म्हणजे एवढं पत्र लगेच पत्र देऊन आमच्या 8-10 दिवसानंतर ते आमचं काम सुरू केलेलं आहे। त्यांचा मी आभार मानतो आयुक्त साहेबांचं। परत त्या दुसऱ्या ठिकाणी त्या आमचं इच्छा आहे का त्या दुसऱ्या फ्लोअरवरती जिम व्यायाम शाळा सुरू व्हायला पाहिजे आमची मागणी आहे। अगर एखादा जिम शाळा महानगरपालिका झालं नसेल पण ती जे हॉल आहे आता ह्याच्यानंतर आम्ही कुठल्या संस्थेला ठेवू देणार नाही तर ह्याच्यानंतर स्थानिक लोकांचा कुठला एखादा कुणाचा कार्यक्रम असेल तर कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आणि त्या ठिकाणी मी भांगर साहेबाला एक विनंती करतो त्या ठिकाणी सिक्युरिटी ठेवावं त्यांना सांभाळण्यासाठी आपलं कर्मचारी त्या ठिकाणी ठेवा मला एक बोलायचं विनंती। यावेळी त्यांच्यासोबत संजय सागर वैभव कोळी श्याम कांबळे आनंद वैरागळ सूरज गवळी मल्लेश मंजुळकर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई आवाज। नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें।